नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझा बड्डे आहे, तर बड्डेसाठी आज भावाच्या मंदिरात आम्ही अभिषेक ठेवलेला आहे, तर अभिषेक करायला निघालेलो आहे आम्ही. चला आपण बघूया. अभिषेकचं ताट तयार केलेलं आहे, पेढे मी घरीच बनवलेले आहेत. आता आम्ही गाडीत बसून मंदिरात जायला निघालेलो आहोत. आता बघा, मंदिर आलेलं आहे. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती, त्याच्यामुळे आदल्या दिवशी मंदिर सजलेलं होतं. हे बघा, महादेवाच्या मंदिरात नंदी बघा किती मोठा आहे आणि खूप छान दिसतो, खूप छान आहे. मंदिरातलं वातावरण खूप प्रसन्न होत, खूप करमत होत मंदिरात. मंदिरात त्या दिवशी भजन आणि कीर्तन झालेलं होत. आणि अशा प्रसन्न वातावरणात माझा बर्थडे असल्यामुळे आणि महादेवाच्या मंदिरात अभिषेक ठेवलेला होता तेव्हा आमच्या हात, मला खूपच आनंद वाटत होता. ते बघा, आमच्या हातून अभिषेक चालू आहे. आजूबाजूला खूप लोकांची गर्दी होती. पाठीमागे पार्वती आणि गणपती आहेत. पार्वतीची मी वट्टी भरते आहे. अभिषेक झाल्यानंतर आम्ही बाहेर येऊन बसलेलो. भजन कीर्तन ऐकायला खूपच छान वाटत होत आणि खूप प्रसन्न वाटत होत, तरी यावंसच वाटत नव्हतं. किती छान दिसत, दोन ग्रुप होते भजन कीर्तनात. आम्ही संध्याकाळी बार्बीक्यूला चार प्रकारचे मिसळ खायला गेलेलो. तिथे चार प्रकारची मिसळ खूप छान होती, दही, मटकी, बटाट्याची चटणी आणि
त्याला बार्बेक्यू म्हणजे त्याला स्मोक दिला जात होता बघा, खूप छान गरमागरम चार प्रकारची मिसळ, पुणेरी, नाशिक, कोल्हापूर आणि जैन, खूपच छान चव होती आणि एकदम स्वच्छ आणि ताज बनवलेलं खूप छान होत, सगळी स्वच्छता होती, खायला पण चविष्ट होत एकदम। खूप आम्ही खूपच एन्जॉय केलेलं त्या दिवशी आणि चार प्रकारचे खरोखरच चार चव होत्या वेगवेगळ्या। आम्ही माझा बर्थडे थंडीत होता, आता आम्ही हा उशिरा टाकतोय व्लॉग, पण तेव्हा थंडी होती म्हणून गरमागरम खूपच छान वाटली मिसळ खायला। आम्ही त्या मिसळ खाऊन झाल्यानंतर कोणी लागलं तर थंड ताक प्या, कोणी लागलं तर लस्सी प्या, तर खूप छान होती लस्सी पण। नंतर आम्ही फोटो काढले, असा बर्थडेचा आम्ही खूप एन्जॉयमेंट केलं।